नमस्कार मंडळी, मी आहे डिंपल दीपक लाड। तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते। आज मी बनवणार आहे चीज कॉर्न भजी। तर चला पाहूया चीज कॉर्न भजीची रेसिपी। तर मित्रांनो, आपल्या दीपक लाड चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारील घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। आता मी कॉर्न भजी करायला सुरुवात करणार आहे। इथे मी 2 कॉर्न घेतले आहेत, कच्चेच घेतले आहेत। आता मी ह्याला मिक्सरमध्ये मीडियम वाटून घेणार आहे। लक्षात द्यायचं, जास्त ह्याला मिक्सर लावायचं नाही आहे, पटकन लावून बंद करून घ्यायचं आहे। आता मी हे मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात मी हे कॉर्न टाकणार आहे। आता आपलं हे मिक्सरला लावून झालं आहे। हे बघा, मी जास्त काय ह्याला बारीक केलं नाही आहे, थोडं मिडियमच ठेवलं आहे, थोडं जाडसर ठेवायचं आहे त्याला। आता मी ह्याला एक बाउलमध्ये काढून घेते। आता मी ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकणार आहे। साधारण मी इथे 4 चमचे बेसनचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ पण घ्यायचं आहे याच्यामध्ये 2 चमचे। आलं लसूण पेस्ट 2 चमचे। लाल तिखट 1/3 चमचा। हळद 1/2 चमचा। थोडीशी हिंग, आता मी याच्यामध्ये चीज टाकणार आहे किसून। आणि मी ही जी आलं लसूणची पेस्ट टाकली होती, ह्याच्यामध्ये मी एक मिरची पण टाकली होती आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती, म्हणून मी ह्याच्यावरती वरून मिरची आणि कोथिंबीर टाकणार नाही आहे। इथे मी साधारण 2 अमूल चीज घेतले आहेत। स्वादनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, कारण की आपचं हे जे कॉर्नचं जे आहे आपण मिक्सरला लावलेलं ते ऑलरेडी मिश्रण पातळ असतं, म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे। ह्याच्यामध्ये त्याला ॲडजस्ट करायचं आहे। आता हे छानपैकी मिक्स झालेलं आहे कॉर्न भजीचं पीठ, चीज कॉर्न भजीचं पीठ। आता मी त्याला भजी करायला घेऊया। आता हे तेल तापलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये आपण भजी तळून घेऊया। आपल्याला गॅस जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे, मीडियम गॅसवर त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे। आता माझी भाजी तळून झाली आहे, आता मी ह्याला प्लेटमध्ये काढून घेते। कशी आहे भजी? तर मस्त आहे ना? तुम्ही ही भजी नक्की घरी ट्राय करून बघा। जो कोण माझा नवीन व्हिडिओ बघत असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि भरपूर शेअर करा। धन्यवाद।